मग काय प्रकार घडला, कोणी हल्ला केला, काय वगैरे, कशावरून हा हल्ला झाला? माझं नाव संतोष वासुदेव पालवे. मी गोहळ्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये राहतो. तर त्या हद्दीमध्ये बेकायदेशीर बांधकाम आणि बेकायदेशीर गौण खनिजाच्या संदर्भात मी वेळोवेळी पाठपुरावा आणि तक्रारी अर्ज करतो आहे. आणि त्याच अनुषंगाने एक तक्रारी अर्ज केला होता कलेक्टर कार्यालयांकडे, आणि कलेक्टर कार्यालयाने तो फॉरवर्ड इकडे प्रांत कार्यालयाकडे केला. आणि त्या संदर्भात माझा नेहमी तहसील कार्यालयाशी, तहसीलदारांशी, प्रांतांशी पाठपुरावा चालू होता. आज मी त्या संदर्भात तहसील कार्यालयामध्ये गेलो असता तिथून प्रांत कार्यालयानं गेलो, प्रांत साहेबांना भेटलो आणि त्या चौकशी तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे विचारणा केली. विचारणा केल्यानंतर माझे पुरावे वगैरे केले आणि त्यांनीच मला सांगितलं की या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून. आणि ते काम आटपून मी माझ्या घरी जात होतो भिवंडीवरून प्रांत कार्यालयामधून. तर मला तिथेशी पाईपलाईन इथेशी चार लोक आले स्कूटीवरून आणि त्यांच्या हातामध्ये रॉड, त्यांनी मला पायावर, छातीवर, जॉईंटवर, डोक्यावर वगैरे, चेहऱ्यावर वगैरे खूप मारलं त्यांनी मला. काय बोलत होते ते लोक? बोलत होते की तू कशासाठी केलं हे सगळं, गौण खनिजाच्या तक्रारी तुझ्या मागे घे, हे तुला मारून टाकणार, खलास करून टाकणार. तक्रारी तुमचे मागणी काय? माझी तेच होती, बनावट अहवाल तयार करून त्या संदर्भात शासनाचा करोड रुपयाचा महसूल बुडवलेला आहे त्या संदर्भात माझी तक्रार होती, बनावट अहवाल. आणि आता मागणी काय तुमची? मला एकच आहे का, माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्यांचे हितसंबंध होते आणि ज्यांचा पाय खोलात होता त्या सगळ्या लोकांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी वगैरे आणि महसूल प्रशासन पूर्ण आणि बिल्डर या संपूर्ण संगणमताने हा माझ्यावर हल्ला केलेला आहे. आणि या संपूर्ण याला या संपूर्ण सगळ्या लोकांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी.